अध्यक्ष महोदय, मी प्रथमतः पाणी पुरवठा विभागावर बोलत असताना बाब क्रमांक 277 पृष्ठ क्रमांक 181 वर बोलेन। अध्यक्ष महोदय, माझ्या तालुक्यात जवळजवळ 29 गावांना नळपाणी प्रादेशिक नळपाणी पुरवठा मंजूर झाली आणि अध्यक्ष महोदय, या संदर्भात ग्रामपंचायतीने ग्रामसभेने ठराव प्राप्त झाले आहेत, तरी त्या ग्रामसभेच्या ठरावानुसार एकही ग्रामपंचायत प्रादेशिक योजना करण्यास तयार नाही आहे। अध्यक्ष महोदय, या निमित्तानं मी आपल्यासमोर आपल्या माध्यमातून राज्य शासनाला एवढं सूचित करेन की या 29 गावांना स्वतंत्र पाणी पुरवठ्याची जी जल मिशन योजनेच्या अंतर्गत करण्यात यावी, एवढंच या निमित्तानं मी विनंती करतो। अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभाग, अध्यक्ष महोदय, जत मध्य विधानसभा मतदारसंघ हा कायमस्वरूपी दुष्काळी म्हणून ओळखला जातो। या तालुक्यात एकूण 2 ग्रामीण रुग्णालय, जत आणि माडिया अशी रुग्णालय आहेत आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय आहेत, नोटिंग घेत आहेत, बोलतो बोलून बोला ज्येष्ठ मंत्री महोदय उपस्थित आहे, त्यांना बाकीचे येतात आहे येतात आहे, आपण विभागाचे मंत्री अध्यक्ष महोदय उपस्थित असेल। अध्यक्ष महोदय, येत आहे, नोटिंग घेत आहे, येत आहे, मंत्री पण येतात आहे, कोणी वरच्या सभागृहात आहे, कोणी येत आहे, काही येतात आहे, निरोप दिला। चल, आता ज्येष्ठ मंत्री आहेत ना, ते नोटिंग घेत आहेत ना, चला बोला बोला। अध्यक्ष महोदय बोला, जत विधानसभा मतदारसंघात 2 ग्रामीण रुग्णालय आहेत, एक माडियाळ आणि एक जत। अध्यक्ष महोदय, तिथं कार्यरत असणारी पद जर विचारात घेतली तर साधारणतः 27 आहेत आणि कार्यरत पद फक्त 8 आहेत आणि जवळजवळ 19 पद आज या ठिकाणी रिक्त आहेत। अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर जत विधानसभा मतदारसंघात एकूण 9 PSC, या PSCच्या माध्यमातून जवळजवळ 271 या ठिकाणी कार्यरत पद आहेत, पण अध्यक्ष महोदय 136 पद या ठिकाणी रिक्त आहेत, त्यामुळं तालुक्यातील रुग्णांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते। त्यामुळं अध्यक्ष महोदय, शासनस्तरावर मी वारंवार याची लेखी पत्र देऊन सुद्धा ही पद या ठिकाणी भरण्यात आलेली नाहीत। मतदारसंघातील रुग्णात होणाऱ्या गैरसोयीबाबतीत नागरिकांचा रोष बघता दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळं याच्यावर तातडीची कारवाई होणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे आणि या तालुक्यात सहकार विभागावर बोलत असताना एकूण कर्ज सोसायटी सदस्यांची संख्या जवळजवळ 18,999 आहे आणि शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन विविध मुदतीमध्ये कर्जाची परतफेड केली आहे, त्यांना शासनाकडून प्रोत्साहनपर योजनांमधून 50,000 अनुदान येणे होते, त्यापैकी फक्त 9,097 इतक्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे। अध्यक्ष महोदय, 10,602 इतक्या शेतकऱ्यांना अद्यापही याचा लाभ मिळालेला नाही, तो लाभ या ठिकाणी लवकरात लवकर या दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आज मिळावा। अध्यक्ष महोदय, जत तालुक्यातील ग्राम विभागावर बोलत असताना अध्यक्ष महोदय, जत तालुक्यातला दुष्काळी भाग आणि भौगोलिक दृष्ट्या मोठा तालुका आहे आणि या तालुक्यातल्या लोकांना मूलभूत सुविधा पुरवणे हे साधारणतः 25-15-12-38 आणि 30-54 योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील विकास कामांना चालना मिळावी या मुख्य हेतू अंतर्गत माझ्या मतदारसंघातील कामांना 2021-22 या आर्थिक वर्षासाठी कामांना मंजुरी मिळालेली आहे, परंतु शासन बदलल्यानंतर
या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. सदर कामांची अत्यंत महत्त्वाची असून मी या आपल्या आपल्या माध्यमातून शासनाकडे वारंवार या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे. या निमित्तानं ती स्थगिती उठवण्यात यावी एवढी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, जे अध्यक्ष महोदय, पारधी समाजाच्या उन्हाळ्या पावसाळ्यात उघड्यावर राहत असून यांचे लहान मुले वृद्ध प्रकृतीवर विपरीत परिणाम होतो असल्याने शासनाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत त्यांच्यासाठी घरकुल योजना जारी केली होती. सन 2011-2012 मध्ये या कालावधीत जत नगर परिषद हद्दीमध्ये 300 घरकुल या ठिकाणी मंजूर करण्यात आली. पण अध्यक्ष महोदय, ज्या एजन्सीला ही कामं दिली ती साई कन्स्ट्रक्शन ही अर्धवट प्लिंथ लेवलची या ठिकाणी बांधकाम करून ते आज सोडून गेलेले आहेत. आणि अध्यक्ष महोदय, ज्या सुधारित जी 300 घर आहेत त्या या सुधारित याच्याप्रमाणे त्यांना आज रक्कम मिळणं गरजेचं आहे. जी पहिली रक्कम फक्त 1.5 लाखानुसार मिळत होती ती आज 2.5 लाखाप्रमाणे मिळण्यात यावी अशी या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, जत नगर परिषदेमध्ये ज्यांच्याकडून सर्वे नंबर 19 मधील जागेवर बांधकाम करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र सन 2016 मध्ये विलंबने दिल्याने दरम्यानच्या काळात वीट आणि वाळू याचे भाव वाढल्याने शासन निर्णय आदिवासी विभाग विकास दिनांक 6/1/2017 अन्वय शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रतिकूल रुपये 1,20,000 तसेच शहरी भागातील घरकुलांसाठी प्रति घरकुल 2,50,000 याप्रमाणे निश्चित करण्यात आलेले. तथापि सांगली जिल्ह्यातील जत नगर परिषद अंतर्गत पारधी समाजात बांधवांना घरकुलाचा राज्यातील सर्वात प्रोजेक्ट जुना आहे त्यामुळे नवीन दराने या ठिकाणी त्यांना या ठिकाणी घर बांधण्यास परमिशन द्यावी आणि याच्यावर लवकरात लवकर या निमित्तानं कारवाई करावी अशी या निमित्तानं मी शासनाला विनंती करतो. धन्यवाद अधीक्षक.